राष्ट्रीय टपाल दिनाचं औचित्य साधून आज आपण अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वास्तू जुनं टपाल कार्यालय इथे आलो आहोत इथल्या कामाची कार्यपद्धती कशी आहे ठेवण कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया भारतात ब्रिटिश राजवटीत ईस्ट इंडिया कंपनीने सतराशे सहासष्टमध्ये टपाल विभागाची सुरुवात केली होती तथापि त्याला सुनियोजित स्वरूप अठराशे चोपन्नमध्ये दिलं गेलं गॅझेटेरमधील नोंदणीनुसार अठराशे चौऱ्याऐंशीच्या आधीपासून अहमदनगर जिल्ह्यात टपाल कार्यालय अस्तित्वात होते खुंटाच्या कोपऱ्यावरील निजामशाही कालीन इमारतीमध्ये अठराशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरच्या सुमारास टपाल कार्यालय होतं नंतर औरंगाबाद रस्त्यावरील सध्याच्या जी पी ओ चौकात ब्रिटिश स्थापत्य शैलीतील प्रशस्त इमारत बांधण्यात आली चिरेबंदी दगडात सुमारे सत्तर मीटर लांब आणि वीस मीटर रुंद आहे समोरच्या बाजूला पडवी असून मधल्या कमाणीमध्ये घड्याळ आहे त्याभोवती छान वृक्षवेलींचं नक्षीकाम आहे इमारतीचं छत कौलारू असून वरच्या बाजूला वेधशाळेचा हवेची दिशा आणि वेग मोजणारा कोंबडाही होता छतावर जाण्यासाठी सर्पाकृती लोखंडी जिना आहे पूर्वी हवामानाच्या पावसाच्या नोंदी संध्याकाळी तारेने कुलाबा वेधशाळेला कळवाव्या लागत मुख्य टपाल कार्यालयाची सध्याची इमारत सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये दळणवळण मंत्री विठ्ठलराव गाडगिळ यांच्या काळात उभी राहिली अहमदनगर जिल्ह्याशी संबंधित व्यक्ती आणि वास्तूंवरील टपाल तिकीट आणि फर्स्ट डे कव्हर प्रकाशित करण्यात आली आहेत त्यामध्ये संत ज्ञानेश्वर शिर्डीचे साईबाबा जनार्दन स्वामी संत भगवान बाबा राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज सेनापती बापट पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आदींचा समावेश आहे अहमदनगरचा भुईकोट किल्ला चांदबिबीचा महाल म्हणून नगरकर संबोधत असलेला डोंगरावरचा सलाबत खान मकबरा नेवाशातील पेसखांब तसेच आणंदधामला फर्स्ट डे कव्हरवर विराजमान होण्याचा मान मिळाला आहे काळानुरूप बदलण्यास टपाल विभागाने कात टाकायला सुरुवात केली आहे गेल्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञानाची कास धरत टपाल विभागाने स्वतःच्या काही सेवांमध्ये ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केला आहे आजही पोस्टाची विश्वासार्हता जिवंत आहे विभागानेही काळाची पावले ओळखत पारंपरिक पद्धतीला बाजूला सारून नेट बँकिंग पोस्टल बँकिंग एटीएम सेवा आय टी प्रोजेक्टच्या माध्यमातूनही लोकांना सेवा पुरवण्याचा वसा टपाल विभागाने घेतला आहे अहमदनगर पोस्ट विभागाचा डौलारा संपूर्ण देशभर असून ग्रामीण भागात विभागाचे नेटवर्क सर्वाधिक सशक्त आहे